नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, आजचा जो विषय आहे ते महाराष्ट्र राज्यामधील स्टेट काउन्सिलिंग मध्ये जे गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत त्यामध्ये हिली एरियासाठी म्हणजे डोंगरी विभागातल्या लोकांसाठी रिझर्वेशन आहे आणि त्या संदर्भातल्या माहितीसाठी मी आज तुमच्या समोर आलोय. इतर राज्याचा विचार करण्यापेक्षा महाराष्ट्र राज्यामध्ये हिली एरियाचं रिझर्वेशन पॅरलल रिझर्वेशन प्रत्येक कॅटेगरी वाईज 3% आहे. हे हिली एरियाचं रिझर्वेशन प्रायव्हेट कॉलेजमध्ये नाही, फक्त गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये आहे. आणि या गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये 3% रिझर्वेशन हे हिली एरियाच्या त्या त्या कॅटेगरीतल्या लोकांना मिळू शकतं. हे सेपरेट रिझर्वेशन नसल्यामुळे हे फक्त समांतर किंवा पॅरलर किंवा आपण त्याला हॉरिझॉन्टल रिझर्वेशन म्हणतो, त्यामुळे याचं मेरिट 100% खालीच येईल असं समजायचं काही कारण नाही. पण तरी सुद्धा ज्यांच्याकडे हिली एरियाचं सर्टिफिकेट आहे अशा लोकांनी 100% या माध्यमातून अप्लाय करायला हरकत नाही. बऱ्याच वेळा यामध्ये क्रायटेरिया काय असतो, तर त्या विद्यार्थ्याने एक तर त्यांचं वास्तव्य हे त्या डोंगरी विभागामध्ये किंवा हिली एरियामध्ये असलं पाहिजे, त्याचबरोबर त्याची 10वी किंवा 12वी किंवा दोन्ही यापैकी एक किंवा दोन्ही त्या डोंगरी विभागामध्ये झालेलं शिक्षण झालेलं असलं पाहिजे. बऱ्याच वेळा ह्या सगळ्या जे हिली एरिया आहे ते कोणते कोणते गावांची लिस्ट आहे, तर हे आपल्याला www.mahacet.org.in मी आणखी एकदा सांगतो www.mahacet.org.in या वेबसाईटवर ह्या डोंगरी विभागामध्ये मोडणाऱ्या गावांची लिस्ट आपल्याला सापडेल. आणि आपलं गाव त्या ठिकाणी आहे का हे पहा. आपण 15 वर्षापासून त्या ठिकाणी वास्तव्य करत आहोत का त्याचं दाखला, त्याचबरोबर आपली 10वी आणि 12वी किंवा दोन्हीपैकी एक हे त्या ठिकाणी असलं पाहिजे, तर ह्या रिझर्वेशनसाठी तुम्ही पात्र आहात. सर्व कॅटेगरीतल्या लोकांना म्हणजे SC, ST, NT, 1, 2, 3, VJ, ओपन, EWS आणि OBC या सर्व कॅटेगरीतल्या लोकांना समांतर आरक्षण 3% आहे. याचा फायदाच होईल असंच आहे, 100% फायदाच होऊ शकतो. कधी कधी याचं मेरिट वर सुद्धा जाऊ शकतं, म्हणजे हिली एरियाचं रजिस्ट्रेशन कधी कधी जास्त सुद्धा असू शकतं. दुसरी गोष्ट, या समांतर आरक्षणामध्ये आणखी 2 डिव्हिजन आहेत, ते म्हणजे जनरल कॅटेगरीसाठी 70% आणि 30% हे महिलांसाठी आरक्षण आहे. त्यामुळे हिली एरियातील जे विद्यार्थी राहत आहेत किंवा त्याला डोंगरी विभागातील विद्यार्थी राहत आहेत, आपलं गाव त्या डोंगरी विभागामध्ये येते का ते पहा आणि त्याच्यासाठी लागणारे जे अप्रोप्रिएट डॉक्युमेंट्स आपल्याकडे आहेत का ते पहा आणि त्यानुसार जर हे सर्टिफिकेट बनवून घेतलं तर आपल्याला काउन्सिलिंगमध्ये निश्चित फायदा होईल. या संदर्भात काही क्वेरीज वगैरे राहिले नाहीत असं मला वाटतंय, असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये पाठवा, त्यावरती आपण उत्तर देण्याचा प्रयत्न करू. जय हिंद, जय महाराष्ट्र.